आज जी राजकीय परिस्थिती चालू आहे आत्ता निवडणुकांचं वातावरण स चाललेलं आहे खरं तर बाबाराजे देशमुख हे त्यांच्या विचारांनी ओळखले जातात महाराष्ट्रात अशी फार कमी लोकं आहेत जी विचारांनी ओळखली जातात आणि विचारांनी चालतात विचारांनी जगतात आणि बाबाराजे देशमुख हे असं एक दुर्मिळ व्यक्तिमत्व आहे त्यामुळे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आत्ताची जी राजकीय परिस्थिती आहे त्यावरती त्यांचं मत काय आहे सर आत्ता Uh, विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील प्रत्येकाच्या विविध यात्रा सुरू झालेल्या आहेत हा त्याच्यावरची टीका करतो आहे तो त्यांच्यावरती टीका करतो आहे आणि अनेक आंदोलनं सुरू झालेली आहेत त्याबद्दल तुमचं मत काय काय आता इलेक्शन दोन महिन्यावरती आले आणि प्रत्येकाने यात्रा काढलेले आहेत म्हणजे महाराष्ट्रात बघायला गेलं तर प्रादेशिक पक्षांनी काढलेत आणि मोठमोठे जे प्रस्थापित मोठमोठाले पक्ष आहेत यांनी पण यात्रा काढलेल्या आहेत आणि यात्रा ठीक आहे बाबा मला तर काय म्हणायचं आहे विरोधीवाल्यांनी काढले तर ठीक आहे ना कारण व त्यांना सरकार आणायचं आहे त्यांचं त्यांना लोकांना पटून द्यायचं आहे की आम्ही चुकलो म्हणून तुम्ही आम्हाला बाहेर ठेवले सत्तेपासून पण आता आम्ही आमच्या चुका सुधारलेल्या आहेत म्हणून आम्ही आता सत्तेमध्ये यायचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे ते यात्रा काढतायत म्हणजे काढू शकतात ते कारण लोकांना पटून देण्यासाठी पण पक्षातली लोकं म्हणजे जे सरकार आहे सरकार सत्ताधारी ते पण यात्रा काढतंय हा ठीक आहे त्यांना पण त्यांचं सांगायचं असं लोकांना कारण त्यांनी पाच वर्षामध्ये काही केलं नाही आम्ही स्वतः बघितलेलं आम्ही तरुण आहेत या महाराष्ट्रातले आम्ही तरुण आहेत आम्ही बघितलेले बेरोजगार तरुण आहेत असे बरेच मग तुम्हाला यात्रा काढायची गरज नाही आहेत सत्ताधार दारे, सत्ताधाऱ्यांना ठीक आहे तुम्ही पण यात्रा काढली नो प्रॉब्लेम पण तुम्ही त्या यात्रेमध्ये सांगताय काय लोकांना तुम्ही पाच वर्षात काहीच नाही केलं तुम्हाला आम्ही आम्ही लोकांनी यांना डावलून तुम्हाला वरती काढले पण तुम्ही काहीच नाही केलं आता मी त्या दिवशी बघत होतो आदित्य ठाकरे साहेबांची एक यात्रा चालू आहे तरुण नेतृत्व आहे बाळासाहेब ठाकरेंचे नातू येते त्यांच्याकडे आम्ही जरी बाळासाहेब ठाकरेंकडे ज्या नजरेने साहेबांकडे आम्ही बघायचो ना त्यांचं यांचं कर्तृत्व आदित्य ठाकरेंचं एवढं मोठं नाही आहे म्हणजे अजूनपर्यंत तरी नाही आहे दिसलेलं नाही आहे की त्या नजरेने आम्ही त्यांच्याकडे बघू पण आत्तामधी एका ठिकाणी त्यांची यात्रा चालू होती तर त्या यात्रेमध्ये त्यांचा एक कोणीतरी एक कार्यकर्ता म्हटला की बाबा आदित्य साहेब आम्हाला तुमच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज दिसतात हिंदुस्तानचे छत्रपती होते हो एकशे चाळीस ते एकशे वीस देशांमध्ये ज्यांची त्या काळात दहशत होती त्यांच्या विचारांवरती आजही कितीतरी देश चालतात ते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्यामुळे हिंदू धर्म राहिला ते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी कधीच जातीवाद नाही केला ते छत्रपती शिवाजी महाराज आमच्या आया बहिणीची जी आबरू राखली गेली ना आमचा जो धर्म जो सुस्थितीत राहिला ते आमचे छत्रपती शिवाजी महाराज ते आश ते शिवाजी महाराज आदित्य ठाकरेमध्ये दिसतात ह्या शिवसैनिकांना अहो ही शोकांतिका अहो खूप मोठी अहो महाराजांची बराबरी कोणच नाही करू शकत स्वतः साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले पण म्हणतात की महाराजांच्या पायाची पण आपण धूळ नाही हो तुम्ही आम्ही सगळी सर्वसामान्य लोकं आणि या आदित्य ठाकरेंमध्ये अहो सशामध्ये वाघ कसा दिसला मला तेच म्हणायचं सशामध्ये वाघ कसा दिसतो तुम्ही काय बोलता तुमचं तुम्हाला कळतं का याचा अर्थ तुम्ही मॅनेज करून ठेवलेली आहेत ना लोकं तुम्ही यात्रा काढता काढा आम्ही रिस्पॉन्स देतो ना तुम्हाला आम्ही येतो ना तुमच्या यात्रा बघायला तुमचे विचार ऐकतो आहे आम्ही सगळे ऐकतो पण तुमच्यामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराज दिसत असतील तर कुठंतरी आम्हाला असं वाटतं की हा महाराष्ट्र सोडून जावा तुम्ही केलं काय हो तुम्ही यात्रा ज्या काढलेल्या आहेत ना ज्यांनी वोटिंग दिलं त्यांचे आभार मानायला ज्यांनी वोटिंग नाही ना तुम्हाला केलेलं त्यांच्या म्हणजे त्यांचे परत आभार मानतात की इथून पुढे आम्हाला वोटिंग द्या तुम्ही मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये फिरता साहेब यात्रा काढून फिरण्यापेक्षा लोकांची मतं गोळा करण्यापेक्षा आहे ना शिवरायांचे तीनशे चाळीस ते तीनशे पन्नास गडकोट येतो तो या महाराष्ट्रामध्ये तुमच्या कधी मनात आलं का की बाबा छत्रपतींचे जे गडकोटे त्या गडकोटांकडे आपण फिरावा ती गडकिल्ले सुधारणा यात्रा काढा ना एखादी पायी यात्रा काढा की आज तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तुम्ही वोटिंग मागता आज कित्येक वर्ष झालं तुमची सत्ता आहे प्रस्थापित आहेत तुम्ही शिवरायांच्या नावावरती वोटिंग मागायचं हजारो करोड रुपयाच्या प्रॉपर्ट्या झाल्या तुमच्या आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही आहे प्रॉपर्टीची तुमच्या पण तुम्ही गडकिल्ल्यांकडे बघा ना तुम्ही इलेक्शन आलं की तुम्ही म्हणता की बाबा आम्हाला गडकिल्ले बांधायचे आहेत आमच्या मराठी माणसाचा कणा ताट करायचा आहे आमच्या मराठी माणसाचा बाणा उंच उभारायचा आहे अरे राहिलाय कुठं हो तेरा चौदा टक्के पंधरा टक्के तिथं मुंबईमध्ये मराठी माणूस राहिला कल्याण डोंबिवली भिवंटी सारख्या ठिकाणी माणूस हकलून दिला हो मराठी माणूस प्रॉपर मुंबईमधून तिथं गुजरात्यांचं वर्चस्व स्थापन झालं ना त्यांना तुम्ही त्या तुम्ही हातात दांडकी घ्या तुमच्या मागे मराठी माणूस उभा राहील तुम्ही ह्यांना हकलून काढा त्या मुंबईमधून जे त्या मुंबईवरती आज आज हक्क दाखवायचा प्रयत्न करतोय आणि हा परप्रांतीय माणूस ह्याचा मोडा तुम्ही तिथं आणि तिथं मराठी माणसाची दहशत ही कायम करा कारण जगाच्या इतिहासामध्ये कोणचं राज्य जर विकत मागितलं असं ना ते आमचे छत्रपती शंभूराजे होते इंग्रजांकडे त्यांनी डायरेक्ट सौदा केला होता बोल मुंबईची किंमत चालू पडा इथून अहो शिवरायांचा इतिहास कुठं गेला आज जो मराठी माणूस होताना जो जो हो मराठी जो शिवरायांच्या रक्ताचा माणूस आहे ना त्या माणसाला संपवला हो यांनी आणि तुमच्यामध्ये शिवराय दिसतात आपली आपली कुवत काय कुवत आपलं वजन है है? किती आपण बोलतोय काय आपला इतिहास काय किती गडकिल्ले माहीत आहेत तुम्हाला मला म्हणायचं आदित्य ठाकरेंना किती गडकिल्ले माहिती आहेत तुम्ही मी तर म्हणतोय तुम्ही यांना मेळावे घ्या मोठे मोठे आज ज्या इंडस्ट्रीमध्ये ज्या आय टी पार्कमध्ये जे परप्रांतीय येऊन बसलेत ना ह्यांच्या ढोंगणांवरती लाता घालून हाकलून द्या हे महाराष्ट्रामधून हो तिथं मराठी माणूस घुसवा तिथं मराठी माणूस घुसवा कारण मूल निवासितांचाच अधिकार आहे मराठी माणसाचा अधिकार प्रथम येतो या राज्यावरती ते मते कोणतंही राज्य असो ते आहे का तुमचा दम तो दम आहे का याव याव त्याव त्याव करायचं तुम्ही कुठंतरी आपलं नॉटंकी करत फिरायचं आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं तिथं तुमच्यात आम्हाला ते दिसतात अहो काय करत आहे हे बघा सश्याने वाघाचं कातडं पांगारलं म्हणजे ससा वाघ होत नाही त्याला वाघ एकच आहे आख्या हिंदुस्थानात साताऱ्यात बसलेला आहे श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आम्हा ना आम्हा मराठी माणसासाठी ती ती एकमेव वाघ आहेत जिवंत वाघ अहो बिना शपटाच्या वाघांनी काय आम्हाला सांगावं हं हो? तुमचीच माणसं तुमचं सगळं माझे ना ते डोक्यात गेल माझा त्याचा काही वैयक्तिक वाद नाही माझा शिवसेनेचा काही संबंध नाही मी माझा पक्षाशीच कोणत्या संबंध नाही मी आम मी आपला अपक्ष माणूस आम्ही फकीर लोक आहेत आम्ही कुठं पण फिरतो आमचं काय पण जर जर तुम्ही इज शायनिंग करत असाल तुम्ही जर हा मूर्खपणा करत असाल ना की आमच्या महाराजांचं नाव वापरून जर, जर तुम्ही सत्तेत येत असाल मराठी माणसाला इमोशनल ब्लॅकमेलिंग होऊन जर त्याचं वोटिंग घेऊन जर त्या माणसाच्या पाठीमध्ये खम खंजीर खोपसण्याचं काम जर तुम्ही लोक करत असाल ना तर तुम्हाला सुट्टी नाही ई व्ही एम बाईच्या जोरावरती जर तुम्ही डांगडींग करत असताना तर ती ती डांगडींग तुम्ही बाजूला ठेव तुम्ही बोलताय काय आहो हां कोले कोई झाले का या महाराष्ट्रामध्ये तुम्ही घ्या ना मराठी माणसाचे प्रश्न किती आहेत आज प्रलंबित आज रोजगार नाही आहे कुठं आज इंडस्ट्रीमध्ये जा बघायला तुम्ही मराठी माणसाला उभं नाही करत आज इतके डॉक्टर इंजिनियर कितीतरी आय टी आय होल्डर झालेली पोरं आहेत या महाराष्ट्रामध्ये त्यांना नोकऱ्या नाही आहेत परप्रांतीय येऊन बसल्यात उरावरती मग आदित्य ठाकरेला म्हणा तिथं जाऊन तुमची जी स्टाईल आहे ना ती ह्या पर परप्रांतीयांना हाकलण्यात आणि ह्या मराठी माणसाला तिथं सेटल करण्यात घालवा ना तुम्ही फिरताय तुमचे मंत्री घेऊन फिरताय नो प्रॉब्लेम no आम्हाला त्याच्याशी काही वाद नाही आहे तुम्ही फिरा मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून अजून इलेक्शन झाले नाही अजून तिकीटं फायनल झाली नाही कुठल्याच पक्षाची अजून आचारसंहिता लागलेली नाही अहो तुम्ही शेतकरी जो ज्या शेतकरी आत्महत्या करतो ज्या माईचं कुंकू पुसतं ना ज्या ज्या छोट्या छोट्या लेकरांचं आहे ना आईबापाचं आहे ना छत ज्यावेळेस डोक्यावरून निघून जातं ना तो बाप ज्यावेळेस आत्महत्या करतो ना त्याच्या घरी जाऊन बसणारे बाबा हजारो कोटी रुपये तुमच्याकडे तुमचे आमदार खासदार नसते असे आमदार त्यांचा आमदार खासदार प्रत्येक पक्षात असा उलटा केला ना तरी शे दोनशे कोटी रुपये सहज पडतील अहो घेऊन द्या ना तिथं सीमेवरती जवान शहीद होतोय त्याच्याकडे कोण लक्ष देणार त्याच्या कुटुंबांना जाऊन भेटा ना तुम्ही तुम्ही जे कॉलेजमध्ये जाताय शायनिंग करताय हम याऊ करेंगे ना हम त्याव करेंगे अरे काय करताय तुम्ही सासा ससा दिसतो कसा उद्या लोक तुमचे टिंगल करायला सुरुवात करतील माननीय आदित्य साहेब ठाकरे हा मराठी माणूस आहे हा मराठी हा बारा बोलू ती अठरा पगड जातीचा हा महाराष्ट्र आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे अहो तुम्ही त्या लोकांकडे लक्ष द्या ना जरा तुम्ही करताय काय ह्या महाराष्ट्रात चाललं आहे काय फक्त वोटिंगसाठी वापरताय का आम्हाला आमचा वापर फक्त वोटिंगसाठी ज्यांनी मतं नाही दिली त्यांच्यासाठी जे 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 देणार आहे त्यांच्यासाठी अरे काय चाललंय शायनिंग कुठंतरी बंद करा ना माझी आदित्य ठाकरेंना एक हात जोडून कळकळीची विनंती आहे साहेब माझं तुमचं काय वाकडं नाही कधी तुम्हाला भेटलो बी नाही कधी बघितलं पण नाही तुमचे विचार मागणे इतका दुबळा मी नाही आहे तुमचे विचार पण मी ऐकलेले नाही मला ऐकायचे पण नाही आहेत पण माझ्या महाराष्ट्रासाठी काहीतरी करावं ज्या मराठी माणसावरती तुम्ही अधिकार दाखवता ना आमचा मराठी माणूस एक तर तुम्ही काही केलं नाही फक्त जातीवाद पसरवले हो आज किती प्रकारचे मोर्चे झाले प्रत्येक समाजाचे या कुठल्याच मोर्चांमध्ये ही कुठलाच फॅमिली कधीच नव्हती सहा जूनला जो रायगडवरती कार्यक्रम होतो ना तिथं आदित्य ठाकरे आले का तुम्ही कधी छत्रपतींच्या नावाने तुम्ही मतं घेता ना करोडो रुपयाच्या प्रॉपर्ट्या कमवता ना छत्रपतींच्या कम ना। नावावरती अहो तुमच्या बॅनरवरता शिवरायांचा फोटो पण गायब झालेला आहे आमच्या छत्रपतींचा आमच्या रक्ताचे छत्रपती हो आजही साडेतीनशे वर्ष झाले आजही आमच्या मनामध्ये आमच्या रग रगमध्ये आमचे शिवराय दौडतात हो त्यांचा इतिहास आत्मसात करू आम्ही आजपर्यंत इथं आहे आणि टीका करणाऱ्याची म हत्या होती टीका करणाऱ्याची मर्डर होती त्याला कुठंतरी दाबण्यात येतं मारण्यात येतं अहो शिवरायांच्या रक्ताची लोकं येतो आम्ही अशी पाचशे जण जरी बंदुका घेऊन ना तरी घोडदौड करत सह्याद्रीच्या माळा माळांनी डोंगरांनी पळून जा पळत सुटण्याची ताकद आहे या मराठी माणसात हो कुणाला घाबरणार नाही ना यो शिवरायांचे विचार वाचतोय आम्ही रोज रोज शिवराय वाचतोय त्याच्यामुळे कुठंतरी शायनिंग बंद करा बंद करा येणाऱ्या आगामी ज्या निवडणूक आहेत ना ह्याच्यात मग फटका बसून मग तुम्हाला लोकांना सगळ्यांना तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जा आज कितीतरी असे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये आजही पाऊस नाहीये मुंबईमध्ये इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला की लोक बेघर झाली तुम्ही त्या लोकांना मला मुख्यमंत्र्यांना पण हे सांगायचं साहेब शायनिंग करत तिकडे कर जाऊ नका लोक भेतायत तुमच्यावरती टीका करायला तुमच्यावरती जो टीका करेन त्याचा बाजार उठतोय आम्हाला काही घेणं देणं नाही बायका पोरं नाही लग्न नाही आमची उद्या मेलो काय परवा मेलो काय छत्रपतींच्या स्वराज्यासाठीच मरणार आहेत ना आपण आम्हाला फरक नाही पडत आमचे बापजादे मेलेले आहेत मुंबईमधली माणसं पाण्यातून बाहेर काढायचं सोडलं तुम्ही इकडं विदर्भन मराठवाड्याचे दौरे घेत आहे काय करताय तुम्ही हां तुम्ही सांगून प्लॅनिंग नका करू तुम्ही मला आदित्य ठाकरेंना एक सांगायचं आहे आता कसं आहे माझं त्यांचा काही वाद नाही आहे पण आता विषय माझ्या डोक्यात आलेलं आहे त्याच्यामुळे मी बोलतो की तुम्ही जे फिरताय ना तुम्ही फिरताय तुमचे सगळे मंत्री घेऊन तुम्हाला पाच वर्षात आत्ता जागा आली का फिरायची तुमचं सरकार स्थापन झालं जा। त्या गोष्टीला पाच वर्ष झाले मग तुम्हाला आत्ता जागा आली का दोन वर्षापूर्वीच फिरायचं होतं ना अहो मातापाई किती लाचार होणार किती लाचार होणार मला त्यांना म्हणायचं चढा बरं रायगड किड किल्ला चढा जरा म्हणा तो राजगड चढा त्या शिवनेरीला जाती तर बघा काय परिस्थिती आहे हां अंगातून ना कामाच्या दारा लागतील ते येथ फिरण्यासारखं नाही प्रत्येक मसले ना वर्क करतो किल्ला चढताना आणि किल्ले तेच चढतात ना ज्यांच्या छत्रपतींचं रक्त आहे तुम्ही ए सीमध्ये ब बसून या लोकांच्या सभा घेऊन इधर जाईंगे याव करेंगे आणि त्यावू करेंगे ह्याच्यात माझ्या नाही आहे हे नाटकं बंद करा म्हणावा कुठंतरी मराठी माणसाकडे लक्ष द्या नाही तरुण जर पेटला ना तर डोंगरांवरती निस्ते फटके राजकारण्यांच्या तिथं सुट्टी नाही तिथं सुट्टी भेटणार नाही त्याच्यामुळे शायनिंग बंद करा मला एकच सांगायचं आहे आणि तुमचे जे जा ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज दिसतात ना आदित्य ठाकरेंमध्ये त्यांनी आमच्या समोर येऊन बोला तुमची तोंड कशी सडकीतून तो आम्ही धरून एक तर तुमचं शिवरायांसाठी योगदान काय नाही त्या गडकिल्ल्यांसाठी काय नाही आज त्या मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा विषय चालू आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं चा काय झालं हां तिथं गुजरातमध्ये बघायला गेलं तर चार पाच हजार कोटी रुपये खर्च करून तिकडं त्यांनी स्मारक त्यांचं त्यांचं करून घेतलं पटेलांचं हां आणि शिवरायांचं काय जे शिवराय छत्रपती शिवाजी महाराज जे अखंड हिंदुस्थानचे कैवारी होते छत्रपती होते ज्यांच्यामुळं आया बहिणी सुखरूप राहिल्या व्यवस्थित सगळं झालं धर्म राहिला त्या शिवरायांकडे आज तुम्ही पाठ करता कुठे गेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आमच्या झालं आमचा आमचा जो समाज आहे आमचा जो बारा बली अठरा पगड जातीचा जो समाज आहे आमचे जे महापुरुष होते त्याच्यातले त्यांची स्मारकं कुठे गेली अह शिवभक्तांवरती केसेच होत्यात गडकिल्ल्यांना के ला हात लावून देत मा आदित्य ठाकरेंना म्हणा तिथं जम करा ना ही शायनिंग बंद करा तुम्हाला वाटत असेल तुमची दहशत आहे या महाराष्ट्रामध्ये तुम्ही येसान ह्याची हत्या करसान त्याची हत्या कर याला दाबसान त्याला दाबसान का बापाच्या आवला येत आम्ही मेलो तरी चालन फरक नाही पडत फक्त आहे ना मराठी माणसाच्या चांगल्या कामासाठी चांगली कामं करा या मराठी माणसांची गडकिल्ल्यांसाठी बोला इलेक्शन आलं म्हणून मुख्यमंत्री बनण्यासाठी तुम्ही ही फडफड करू नका तुम्ही मुख्यमंत्री व्हा आम्हाला आनंद आहे तुम्ही मुख्यमंत्री व्हा उलटा आम्हाला असं वाटणं की तरुण मुख्यमंत्री कोणतरी झाला सत्त अठ्ठावीस एकोणतीस वय ठाकरेंचं पण ठीक आहे चांगलं आहे नो प्रॉब्लेम आम्हाला वाटतं तरुण मुख्यमंत्री व्हावा पण हे बंद करावं हो। शायनिंग नका कर ना करू चांगलं काम करा ना कुठं तरी एवढं सांगायचं होतं मला ते माझ्या अचानक लक्षात आलं मग मी तुम्हाला बोलू बाबा हे यात्रा 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 काय चालले ते या यात्रा ह्याच्या आधीच यात्रा काढायच्या होत्या तुम्ही ज्यावेळेस तुमचं सरकार लागलं त्यावेळेस त्यावेळेस तुम्ही यात्रा नाही काढू शकले अवघड आहे सगळं दिवशी आदित्य ठाकरे शेतावरती गेले होते नांगर धरायला भात लावायला गेले त्याच्यानंतर शेतकऱ्याला भेटायला गेले अहो आम्ही हाडाचे शेतकरी येतो आम्हाला माहितीये काय काय नाही कॅम्पेन करू नका ना शायनिंग नका करू तुम्ही सरकार लागलं ना त्याच्या दुसऱ्या वर्षी ना तुम्ही जा ना लोकांच्या भात लावायला या पोटर्या कशा जॅम होत्यात ना या पायाला कोय कुया होतो कुसत्यात पाय काट मोडत्यात काचा लागत्यात काल कालच मी आईची ना पायातला काटा काढित होतो आईला काटे भरले होते भात लावणी चालू आहे आमची अहो निस्ती शायनिंग करून होत नाही आदित्य ठाकरेंना म्हणावा तुम्ही जात आहे शेतात भात लावायला आहे तुम्ही कचराकुंडीच्या तिथं जात आहे का इलेक्शन आलं म्हणून मी तर म्हणतो तो, तो कोण किशोर प्रशांत आहे ना त्याला बोलवा या महाराष्ट्रामध्ये त्याला म्हणावा या महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पोरं निवड अठरा पगड जातीची त्यांना आमदार केलं उभी कर, कर। तू लय हुशार आहे म्हणतात ना तू प्रशांत किशोर लय हुशार आहे ना त्याला म्हणावा टोन घ्या इथं ये या महाराष्ट्राची परिस्थिती बघ इथं दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार उभे कर आणि तू आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव वापर शाहू फुले आंबेडकरांचं नाव वापर आणि त्याच्या नावाने यांना ना सगळ्यांना निवडून दे आणि मग आम्ही आमचं राज्य बरोबर करतो आम्ही तुला आदर्श मानतो हे काय एक करोड रुपये घेतो राजकारण्यांच्या पोरांकडून टोन घ्या म्हणावा त्यांना शिकवतो मग ती इंडात यात कुणाच्या शेतात कोण जाते कुणात कुणाला छत्रपती शिवाजी महाराज देतात कुठंतरी बंद झालं पाहिजे नाही लय हांतीन ही मराठी माणसं आहेत लय डेंजर आहेत हे डुप्लिकेट गिरी म्हणा कुठंतरी बंद करा आणि महापुरुष जे दिसायचं जे फंडा चालू झाला आहे ना ह्यांच्यात तो फंडा कुठंतरी बंद करा मला एवढं आणि मी काय बोलायला घाबरत नाही हो आज ना उद्या मारायचं आहे मी छत्रपतींचा मावळा आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना फॉलो करणारा माणूस आहे मी कुणाला भीत नाही बोलायला काय कुणाला भ्यायचं मी चांगल्या चांगल्याला बोलो हे कोण आहेत जिथं जो चुकन ना त्याच्यावर आम्ही बोट ठेवणार इलेक्शन आले त्याच्यामुळं स्टंडबाजी करू नका इलेक्शन इलेक्शनमध्ये स्टंटबाजी बंद करा साशानी वाघाचं कातड़ परिधान करून ससा वाघ होत नाही ससा न दिसतो कसा तो एकच वाघ एकच साताऱ्यात